सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण असेल की मग काळवीट हत्या प्रकरण त्याच्यासाठी जलद न्यायाची प्रोसेस होते पण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विष्णू तिवारी निर्दोष असताना सुद्धा जेलमध्येच न्यायाच्या प्रतीक्षेत तब्बल वीस वर्ष काढतो हातात पैसा आणि ओळख नसेल तर भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये तुमचा टिकाव लागू शकत नाही याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विष्णू तिवारी या माणसाची केस तेवीस वर्षाच्या या विष्णूला खोट्या बलात्काराच्या केसमुळे तब्बल वीस वर्ष जेलमध्ये राहावं लागलं तो वीस वर्षानंतर जेल जेलमधून बाहेर आला खरा पण बाहेर आल्यानंतर सगळ्या गोष्टी बदललेल्या होत्या त्याच्या कुटुंबात त्याचा एक भाऊ सोडून बाकी कोणी जिवंत नव्हता जेलच्या बाहेर आल्यावर ज्या मुलीशी त्यानं लग्न केलं ती त्याची सुद्धा दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली होती बाहेर आल्यानंतर तो एकटा होता त्याची स्वतःची अशी काहीच ओळख नव्हती वीस वर्षानंतरच्या मोठ्या काळानंतर त्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं खूपच अवघड झालं होतं विष्णू त्रेचाळीस वर्षांचा झाला होता निर्दोष सिद्ध होता होता त्याला त्याचं अर्ध आयुष्य जेलमध्येच काढावं लागलं होतं निकाल देण्यात झालेल्या दिरंगाईमुळं बिचारा विष्णूला निर्दोष असून सुद्धा वीस वर्ष जेलमध्ये काढावी लागली होती नेमकी काय केस होती विष्णू तिवारीची कोण आहे हा विष्णू तिवारी आणि इतक्या दिवस त्याला जेलमध्ये का राहावं लागलंय सगळ्याच प्रश्नांची इन डिटेलमध्ये उत्तर जाणून घेऊयात आणि एकूणच विष्णू तिवारीची ही दर्दना कहाणी समजून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे विष्णूची केस समजून घेण्याआधी आपल्याला विष्णू तिवारी कोण होता हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर बघा विष्णू हा उत्तर प्रदेशातल्या सिलावन गावचा तेवीस वर्ष तरुण विष्णूचा जन्म साधारण एकोणीशे सत्याहत्तरचा त्याचे वडील रामप्रसाद तिवारी हे एक गरीब शेतकरी विष्णूला एकूण तीन भाऊ आणि आई शिक्षणात तितकासा रस नसल्यामुळं विष्णून साथी वाटवितच त्याच्या शिक्षणाला रामराम ठोकला कमी शिक्षणामुळे त्याने आपल्या घरच्या शेतात काम करायचं ठरवलं सोबतीला बनारसी साडी बनवण्याचं कौशल्यही त्यानं शिकून घेतलं तर बघा असं होतं विष्णू आणि विष्णूचं साधं हस्त खेळतं कुटुंब फार श्रीमंत नसलं तरीही खूप मेहनती असं कुटुंब पण या हसत्या खेळत्या कुटुंबात एक अशी घटना घडते ज्यामुळे ते कुटुंब एका झटक्यात उद्ध्वस्त होतं त्या कुटुंबातल्या तेवीस वर्षीय विष्णूवर बलात्कार केल्याचा आरोप होतो त्यामुळे या कुटुंबाची समाजात फार मोठी नाचक्की होते सगळा समाज त्यांना वाईट टाकतो आणि मग सुरू होतो त्या सामान्य विष्णूचा स्वतःला निरपराध ठरवण्याचा संघर्ष दोन हजार तीन साली विष्णू विरोधात बलात्कार केल्याप्रकरणी ललितपूरच्या आनंद फाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद होते त्याच्याच गावातली एक महिला बलात्कार आणि जातीय वाचक शिव्या दिल्याप्रकरणी विष्णू विरोधात तक्रार नोंदवते आरोप गंभीर असल्यामुळे पोलीस सुद्धा त्याच्यावर गुन्हा नोंदवतात आणि राहत्या घरातून विष्णूला अटक केली जाते मंडळी विष्णूला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलं जात तेव्हा विष्णू इतर आरोपी सारखाच आपण निर्दोष असल्याबद्दल पोलिसांना खूप सांगण्याचा प्रयत्न करतो पण पोलीस, पोलीस मात्र त्याचं काहीच ऐकून घेत नाहीत त्यानंतर त्याची ललितपूर जिल्हा कारागृहात रवानगी होते आणि काही दिवसांनी स्थानिक ट्रायल कोर्टात त्याच्या केस ची सुनावणी सुरू होते पोलीस त्या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करून विष्णूच्या विरोधात फायनल चार्जशीट दाखल करतात गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन ट्रायल कोर्ट विष्णूला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावत त्यानंतर त्याला आग्र्याच्या सेंट्रल जेलमध्ये नेलं जातं जेलमध्ये गेल्यावर त्याला आपण नक्की काय गुन्हा केलाय हा प्रश्न कायम सतावत राहतो दुसऱ्या बाजूला या सगळ्या कोर्ट कचेऱ्यांच्या प्रक्रियेत विष्णूच्या घरच्यांनी आजपर्यंत केलेल्या सेविंगचे से सगळे पैसे संपून जातात घरची परिस्थिती आधीच बेताची असताना आणखीनच बिकट होऊन जाते जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा विष्णूला कोणाला भेटू दिलं जात नाही पण या सगळ्यात विष्णू लोअर कोर्टमध्ये जरी त्याची केस हरला असला तरी त्याला हायकोर्टात अपील करायला संधी होती पण मगाशी सांगितल्याप्रमाणे विष्णू एका साध्या कुटुंबात जन्माला आलेला होता हाय कोर्टात अपील करण्यासाठी त्याच्याकडे साधे पैसेही नव्हते किंवा वरून वकिलांची फी वेगळीच होती पण तरी सुद्धा विष्णूच्या घरचे स्वतःच्या घरची जमीन विकून इलाहाबाद कोर्टात अपील करतात पुढे एक वर्ष उलटत दोन वर्ष उलटतात पाच वर्ष उलटतात तरीही विष्णूच्या केसचा नंबर येत नाही या दरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी घडतात जेलमध्ये असताना विष्णूचे वडील प्रत्येक महिन्यात त्याला भेटायला येत असायचे खर तर तोच एक विष्णूसाठी आशेचा किरण होता पण त्याच्या वडिलांना सुद्धा त्याला जेलमध्ये फार कमीच वेळा भेटू दिलं जायचं पण तरीही त्याचे वडील प्रत्येक महिन्याला त्याला भेटायला यायचेच याच दरम्यान दोन हजार चौदा साली त्याच्या वडिलांना पॅरालायसिस होतो सगळे पैसे विष्णूच्या कोर्ट कचेऱ्यांच्या खर्चासाठी गेल्यामुळं वडिलांच्या उपचारासाठी सुद्धा त्याच्या कुटुंबाकडे पैसे राहत नाहीत पुढच्या एकाच महिन्यात विष्णूच्या वडिलांचा मृत्यू होतो इकडे विष्णू त्याचे वडील त्याला भेटायला आले नाहीत म्हणून चिंतेत असतो एक महिना दोन महिने तीन महिने उलटतात पण त्याचे वडील त्याला काही भेटायला येतच नाहीत अखेर सहा महिन्यांनी त्याला त्याच्या गावावरून एक पत्र येतं गावातलाच त्याच्या ओळखीचा एक माणूस सहा महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी त्या पत्राद्वारे कळवतो विष्णूला जेव्हा हे समजतं तेव्हा तो पुरता कोसळतो आणि पॅरलवर जेल बाहेर येण्याची मागणी करतो पण त्याची ही मागणी सुद्धा फेटाळली जाते त्यानंतर दोन हजार अठरा पर्यंत त्याला कोणालाच भेटू दिलं जात नाही या सगळ्या काळात त्याला बेल सुद्धा मिळत नाही किंवा कधीच पॅरलवरती बाहेरही सोडलं जात नाही दिवसांमागून दिवस जातात पण विष्णू तिवारी जेलमध्येच राहतो बाहेरच्या जगात बऱ्याच घटना घडून गेलेल्या असतात पण त्याला मात्र या बाबतीत काहीच माहिती नसतं कारण कित्येक वर्ष त्याला कोणालाच भेटायची परवानगी दिली जात नाही अशातच दोन हजार अठरा साल उजाडतं आणि विष्णूच्या घरच्या एका सदस्याला विष्णूला भेटण्याची परवानगी दिली जाते जसं विष्णूला समजतं की आपल्याला कोणीतरी भेटायला आलंय हे ऐकून विष्णू खूप खुश होतो त्यावेळी आग्रा जेलमध्ये विष्णूला त्याचा छोटा भाऊ महादेव भेटायला आलेला असतो पण जसं तो महादेवला भेटतो तसं विष्णूवर दुःखाचा डोंगरच कोसळतो दोन हजार चौदा साली जेव्हा त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो त्यानंतर पुढच्या एका वर्षातच त्याची आईसुद्धा देवा घरी गेलेली असते आणि त्यानंतर पुढच्या काही काळातच त्याच्या दोन्ही भावांचा सुद्धा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला असतो हे सगळं ऐकून विष्णू पुरता खचून जातो आपल्या बाबतीत हे काय होतं हे त्याचं त्याला समजत नाही विष्णू हतबल होतो आणि तसंही हतबल होण्यापलीकडे त्याच्या हातात सुद्धा काहीच चुरलेलं नसतं तो स्वतःला कोसत राहतो की मी नक्की कोणता गुन्हा केलाय मला साधं माझ्या आईवडिलांचं शेवटचं दर्शन सुद्धा घेता आलेलं नाही की माझ्या दोन्ही भाऊंच्या प्रेताला खांदा देता आला नाही तो त्याचा बराच काळ या सगळ्या दुःखामध्ये घालवतो हो आता विष्णूला जेलमध्ये जाऊन तब्बल एकोणीस वर्ष उलटून गेलेले असतात आणि दुसऱ्या बाजूला हायकोर्टात अपील करून सुद्धा जवळपास पंधरा वर्ष होत आलेले असतात कदाचित तेव्हा त्यानं अपील केलेली कागदपत्र सुद्धा कोर्टाच्या कुठल्या तरी कबाड खाण्यात धूळ खात पडलेली असतील जस जसा काळ लोटतो तसा विष्णू तिवारी आपल्या सुटकेच्या आशा खरंतर सोडूनच देतो आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत जेलमध्येच राहावं लागणार असं विष्णूला वाटत तो पुरता खचून गेलेला असतो पण दोन हजार वीस मध्ये असं काय घडतं ज्यामुळे विष्णूच्या आयुष्यात एकदम उलता पालत होते जेल प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याची विष्णू तिवारीवरती नजर पडते विष्णूच्या वागणुकीमुळे ते त्याच्यावर खूप खुश असतात याच कारणामुळे विष्णू बाबतीत ते आणखी माहिती गोळा करू लागतात तेव्हा त्यांना समजतं की विष्णू गेले वीस वर्ष झालं बलात्काराच्या केसची शिक्षा भोगतोय आणि इतक्या वर्ष झालं त्याला एकदाही बेल मिळालेली नाही आहे किंवा त्याला पेरोलवरही बाहेर जाऊन दिलेलं नाही आहे इकडे तिकडे चौकशी करून त्या जेल अधिकाऱ्याला विष्णूचा ए टू झेड बायोडाटा समजतो विष्णूच्या आयुष्यात घडलेल्या एकूणच सगळ्या गोष्टी त्याला समजतात एवढंच काय तर जेव्हा ते त्याच्या केसबद्दल अधिकची माहिती घेतात तेव्हा त्यांना त्यात ते 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 बऱ्याच त्रुटीही आढळून येतात त्यानंतर तो जेल अथॉरिटी मार्फत स्टेट लीगल अथॉरिटी सर्व्हिसला या बाबतीत माहिती देतो त्यानंतर मग या केस बद्दल संपूर्ण माहिती घेऊन स्टेट लिगल अथॉरिटी सर्व्हिस विष्णूच्या मध्ये दखल घेते आणि विष्णू तिवारीची कित्येक वर्ष धूखात पडलेली फाईल बाहेर निघते त्यानंतर बऱ्याच प्रदीर्घ काळानंतर दोन हजार मध्ये इलाहाबाद हायकोर्टात या केसची सगळ्यात पहिल्यांदा सुनावणी पार पडते पुढेही बऱ्याच काळ या केसबाबत कोर्टात बऱ्याच सुनावण्या पार पडतात या केसमध्ये कोर्टाला सुद्धा बऱ्याच त्रुटी आढळून येतात त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर दोन हजार साली ज्या तारखेला ती महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली होती त्या दिवशी एफ आय आर नोंद झालीच नव्हती एफ आय आर ही त्या तारखेच्या दोन ते तीन दिवसानंतर नोंदवली गेली होती त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या प्रकरणात या केसची एफ आय आर ही त्या महिलेनं स्वतः नोंद केली होती असं कायम म्हटलं गेलं होतं पण हायकोर्टातल्या सुनावणी दरम्यान कोर्टानं असं नोटीस केलं की एफ आय आर ही त्या महिलेला ना नाही तर त्या महिलेच्या नवऱ्यानं आणि सासऱ्यानं नोंद केली होती तिसरी गोष्ट म्हणजे स्थानिक कोर्टात पोलिसांनी एकही पुरावा सादर केला नव्हता तर फक्त पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारे विष्णूला शिक्षा देण्यात आली होती या व्यतिरिक्त त्या महिलेच्या मेडिकल रिपोर्टमध्ये बलात्कार केल्यासारखं काहीच आढळलेलं नव्हतं पण तरी सुद्धा विष्णू तिवारीच्या विरोधात हा निकाल देण्यात आला होता शेवटी मग या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून इलाहाबाद कोर्टाचे जस्टिस कौशल ठाकूर आणि जस्टिस गौतम चौधरी या केसमध्ये विष्णू तिवारीला निर्दोष मानतात आणि अखेर एकोणीस वर्ष तीन महिने आणि तीन दिवसांनंतर विष्णू तिवारीची जेलमधून सुटका करण्यात येते संपूर्ण कागदी कारवाई पूर्ण करून दोन मार्च दोन हजार एकवीस रोजी विष्णू तिवारीला जेलमधून बाहेर सोडलं जातं जेलमधून बाहेर पडताना त्याच्या हातात दोन बॅग आणि त्यानं वीस वर्ष जेलमध्ये राहून जे आचाराचं काम केलं होतं त्याचे मिळालेले सहाशे रुपये असतात ते घेऊन तो एका नव्या दुनियेत प्रवेश करतो ज्या दुनियेत त्याचं स्वतःच असं कोणीच उरलेलं नसतं विष्णू जेव्हा जेलमध्ये जातो तेव्हा त्याचं वयस्त तेवीस वर्ष आणि जेव्हा तो जेलमधून बाहेर पडतो तेव्हा तो त्रेचाळीस वर्षांचा झालेला असतो म्हणजे खरं तर या वीस वर्षात विष्णू तिवारीनं काय गमावलं असा आपण विचार केला तर त्याची लिस्ट खूप मोठी आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याने त्याच्या आयुष्याचे महत्वाचे असे वीस वर्ष गमावले कोर्ट कचेरीच्या पायी त्याने त्याची संपत्ती गमावली विष्णू जेलमध्ये जाण्याच्या अगोदर त्याचं अगदी हस्त खेळतं कुटुंब होतं या सगळ्या दरम्यान त्याने त्याच्या आई वडिलांना आणि दोन्ही भावांना गमावलं होतं पण आता हे सगळं प्रकरण समजावून घेतल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की नेमकं त्या महिलेनं विष्णूवर असे खोटे आरोप का केले होते तर बघा दोन्ही कुटुंबात पहिल्यापासून जमिनीवरून आणि शेतात जनावर बांधण्यावरून वाद होते या कारणावरून दोन्ही कुटुंबात बरेच वाद व्हायचे असाच एक वाद दोन सालच्या नोव्हेंबर महिन्यात झाला होता याच वादावरून ती महिला ललितपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली सुरुवातीला तर तिची तक्रार नोंदवून घेतली नाही पण त्याच्या दोन ते तीन दिवसानंतरच तिचा नवरा आणि सासरी काही स्थानिक नेत्यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले आणि पॉलिटिकल दबाव टाकून पोलिसांना तक्रार नोंदवून घ्यायला सांगितले याच खोट्या तक्रारीमुळे विष्णूला वीस वर्षांची जेल होते या सगळ्या प्रकरणात एस सी एस टी ऍक्टचा दुरुपयोग करण्यात आलाय हे कोर्टाच्या लक्षात येतं आणि कोर्ट विष्णूची निर्दोष मुक्तता करतं मंडळ या सगळ्या घटनेनंतर विष्णू त्याच्या एका मुलाखतीत सांगतो की जेलमध्ये मला खूपदा स्वतःला संपू वाटलं पण मी तसं केलं नाही कारण मी मेलो तर माझ्याबरोबर माझं सत्यसुद्धा मोरून झाले मला आशा होती की एक ना एक दिवस मी निर्दोषही जगाला कळेल आणि माझ्यावरचा बलात्कारी असल्याचा डाग कायमचा पुसला जाईल पुढे विष्णू जेलच्या बाहेर आला आणि त्यानं त्याचं चांगलं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला पण विशेष म्हणजे यानंतर सुद्धा संकटांनी त्याचा पिच्छा सोडला नाही मंडळी जेलमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्याला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं तर त्याचं झालं असं की जेलमधून बाहेर आल्यानंतर विष्णून आपलं विस्कटलेलं आयुष्य ठीक करण्यासाठी लग्न करायचं ठरवलं त्या बाबतीत त्याला एक स्थळ दाग सुद्धा आलं होतं मग दोघांची पसंती झाल्यानंतर विष्णून बावीस जुलै दोन हजार बावीस रोजी हिंदू पद्धतीनं लग्न केलं पण लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्याची बायको घरातले पैसे आणि दागदागिने घेऊन पळून गेली त्यानंतर त्याला असं समजलं की ती मुलगी एक लुटमार करणारी मुलगी होती तिनं आणि तिच्या आईनं आजपर्यंत अनेक जणांना फसवलेलं होतं पण एवढं सगळं होऊन सुद्धा अजूनही विष्णून धीर सोडलेला नाहीये त्याचा स्वयंपाकात हातकंडा असल्यामुळं तो आचाराचं काम करून स्वतःचं पोट भरतोय त्यानं त्याची आशा अजून सोडलेली नाही अनेकांनी या सगळ्या प्रकरणात विष्णू तिवारीला भरपाई मिळावी अशी मागणी केली होती अगदीच त्या संदर्भात कोर्टात अपील सुद्धा करण्यात आलं होतं पण कोर्टानं या सगळ्या गोष्टी राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात असं सांगितलं आणि दोन्ही सरकारांना या बाबतीत नियम बनवण्यासाठी सुद्धा सूचना केल्या पण मंडळी विष्णूची या सगळ्या प्रकरणात नेमकी काय चूक होती एका बाजूला त्याची निर्दोष म्हणून मुक्तता झाली त्याच्यावरचा बलात्कारी असल्याचा डाग निघाला पण मग वीस वर्ष जेलमध्ये त्यानं कोणत्या गोष्टीची शिक्षा भोगली त्यानं त्याच्या उमेदीची सगळी वर्ष जेलमध्ये घालवली न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली का तर त्याच्याकडे वकील द्यायला पैसे नाहीत म्हणून कि मोठ्या लेवलला त्याची ओळख नाही म्हणून बरं विष्णू तिवारी असा एकटाच आहे का की अजून असे किती जण जेलमध्ये आपल्या केसच्या नंबरची वाढ बघत बसले असतील ही न्यायव्यवस्थेची चूक म्हणायची की सरकारची याला नेमकं जबाबदार कोण आहे तुम्हाला नेमकं काय का वाटतंय त्या मला कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जरा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद